ओमकारेश्वरी नमस्कार मित्रांनो, मी गुरु हरी उमेश पप्पा तागुंदे, राहिला पुणे वारजे माळवाडी। आज काळूबाईच्या आंदर्शनासाठी आलोय। आता आईसाहेबांचं दर्शन घेतले, आंदर्शन घेऊन आता हा जाळीतला मसोबा तर काळूबाईचे राखणदार गोविंदजी बुवा, मांगीर बुवा, गाडीवन बाबा, काळूबाईचे सेवक दावजी पाटील ते शिरूरला आहे, आणि तिथं अर्ध्या डोंगरामध्ये जाळीतला मसोबा। तर आता जाळीतल्या मसोबाकडं मी चाललो आहे। तर पहा, हा असा पाऊल वाटाचा छोटासा रस्ता आहे। ह्या रस्त्याने तिकडं चाललो आहे आणि सकाळी लवकर आलो आहे, त्याच्यामुळं इकडं काय आता गर्दी नाही आहे। मी आता हा असा पाऊल वाटाचा रस्ता, आणि खूप छान आता थोडा पाऊस झाला आहे, तर निसर्गरम्य असं वातावरण ह्या ठिकाणी, निसर्गरम्य वातावरण ह्या ठिकाणी आता छान असं सगळीकडे हिरवळ झाले। आता पाऊस झालाय, मग थोडं थोडं जरा रानं हिरवी झाल्यात, गवत जरा फुटायला लागले। तर आता काळूबाईचं मंदिर त्या साईडला राहते, तर काळूबाईच्या बरोबर पूर्वेला की देवीचं ज्या डिकमाळ आहे, त्या डिकमाळीच्या देवीच्या समोर डिकमाळ आहे, डिकमाळीच्या समोरच्या बाजूला म्हणजे काळूबाईच्या पूर्वेला अर्ध्या डोंगरात जाळीतला मसोबा आहे। तर हा मसोबाकडे जाण्याचा रस्ता आहे। तुम्ही आल्यावरती जाळीतल्या मसोबाचं नक्कीच दर्शन घ्या, आणि आपल्या मनातल्या इच्छा तिथं पण तुम्ही प्रगट करा। त्या ठिकाणी काही पुजारी असतात, ते कौल लावतात देवीला, आपलं मसोबाला, तर ते भरपूर वर्षांकाळापासून तिथं कौल लावण्याची आणि प्रथा आहे, आणि अगदी जागृत असं देवस्थान आहे, जेथे भाविक आपल्या श्रद्धेनुसार त्या ठिकाणी येऊन त्याच्या त्याच्या ऐपतीनुसार मानपान जाळीतल्या मसोबाला करतात। त्याची त्याची श्रद्धा भक्ती भावना असते, त्या त्या पद्धतीने हे मानपान त्या ठिकाणी करत असतात। अशा पद्धतीने जाळीतल्या मसो, आता पाऊस झाल्यामुळे तिथं गाडी काय जात नाही, तशी गाडी काळूबाईचं जी वरती डोंगरावरती आल्यावरती जी बारो आहे आपल्याला येताना लागती, विहीर मोठी, त्या विहिरीपासून गाडी इकडे येते आतमध्ये, पण पार्क मसोबाशी जात नाही। आणि आत्ता हा गावठाणामधून फोर व्हीलर टू व्हीलर निम्म्या रस्त्यापर्यंत येते, आणि आता हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं गाडी काही येत नाही, आता टू व्हीलर पण येत नाही। आणि आता का आईसाहेबांचं मंदिर बरोबर आता मी हात केलाय, हे पश्चिमेची बाजू आहे। इतकं सुंदर छान असं दृश्य दिसते आपल्याला पाहायला, तिकडे हिरवळ दिसते, इथं दुःख खाली आल्यामुळं जसं काय आभाळ डोंगरावरती उतरल्यासारखं दिसतंय। तर आता आपण तिकडं चालता चालता तुम्हाला माहिती पण सांगतोय, थोडा दम लागला आता काय, एवढं असं चालणं कधी नसतं नाही आपलं ना। त्या रस्त्याने गाडी येते, पण आता इथं चिखल झालेला आहे मागं, त्याच्यामुळे गाड्या फसत्यात चिखलाच्या, त्याच्यामुळे आम्ही काय गाडी आणली नाही, पायी पायी चालू आहे। तर जाळीतल्या मसोबाचं दर्शन हे सर्वांनी घ्या। आम्ही मंदिराजवळ आलो आहे, बरोबर 25 मिनिटं लागलेत चालत यायला, 20-25 मिनिटं। आता मंदिर आहे, इथं आतमध्ये मंदिर आहे, आणि आता पहिलं आपल्याला पाय धुवायच्या आहेत, आणि मग देव मसोबाच्या दर्शनाला जायचं आहे। कारण कोणत्याही मंदिरात जायचं म्हटलं तर पहिलं पायावरती पाणी घेणं हे खूप गरजेचं असतं। आपण पुढे येताना लगवेलं वगैरे थांबतो, त्याच्यामुळं पायावरती पाणी घेऊनच तिथं जायचं। इथं पाणी जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतं, तसं तर उन्हाळा पावसाळी तर पाणी किती जरी उन्हाळा असला तर हे पाणी राहते, काही नळाचं पाणी नाही, काय नाही, पावसाचं पाणी, डोंगराचं पाणी किती चांगलं आहे बघा। आता आपण पाणी घेतलंय,
कसं नारळ खाते त्याला माणसा भेटून या ना नारळ कसं खाते आशीर्वाद नमस्ते पुढे घे तर इथं आता आम्ही मसोबाशी आलेलो आहे हा जाळीतला मसोबा इथं थोडी माहिती सांग ना जरा जाळीतला मसोबा काळवायचा सक्का भाऊ धक्केला लावणारा नवसाला पावणारा इथं जिवंत पाण्याचा झरा आहे 12 महिने इथं पाणी असतं हे काळूबाईचं भाऊ म्हणजे महिषासूर याचा वध कालिका देवीने केला आणि काळूबाईचं सक्का भाऊ म्हणून इथं त्याच प्रकट झाले बाबा मूळ वाट इकडून जगलवाडी मार्गे काळूबाई पूर्वीची वाट आता लोक भोर मार्गे येतात पण पूर्वी जगलवाडीकडून जगलवाडी मार्गे डोंगराने वरती यायची देवाला कौल लावला जातो आणि तिथं उजवी डावी मागून जे काय देव कौल देईल तर त्या पद्धतीने हे या ठिकाणी बसलेले पुजारी असतात ते पुजारी फक्त आपलं की आपण आपली समस्या त्यांना देवापाशी व्यक्त करायची आणि मग ते देवाला उजवी डावी सांगून त्या समस्याचं थोडक्या पद्धतीने निवारण करतात इथं काय कुठल्या फसवणुकीचा प्रकार काय होत नाही जे काय देवाच्या कौलानुसार उजवी डावी सांगूनच ते भाविकांना योग्य असं मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनातून बऱ्याच भाविक भक्तांची मनातली चितलेली कामं आणि काही कामासाठी येणाऱ्या थोड्याफार ज्या अडचणी असतात त्या अडचणी ह्या कौलाद्वारे त्याचं निवारण होतं आणि भरपूर लोकांची त्या ठिकाणी येऊन कामं झाल्यामुळं बऱ्याच जणांनी कोणी हातभार लावून त्या ठिकाणी मंदिराचा पण जीर्णोद्धार करून दिला आहे. यात्रेकरूंसाठी आपण बसलो त्यासाठी शेड बांधलेले जेणेकरून यात्रेकरू इथं जे सोयीचे देणगी देतात त्यांच्या 2 पैशातून यात्रेकरूंच्या निवासस्थानासाठी शेड बांधलेले पुढे आपल्याला तालाचं काम करायचं आहे तसेच शिखराचं काम करायचं आहे. जे कोणी इच्छेने देणगी देतील त्या पैशातून इथं जे काय आहे ते स्वेच्छेने दिलं तरी आम्ही समाधान मानतो जे तू आपापल्या मर्जीने देऊ शकतो देतात आणि कुणी दिलं मर्जीने तर ते आपल्या रितसर पावती वगैरे करून त्यांना देतात आणि कौल लावायला ते 10 रुपये एक काउंट पहिलं 10 होतं ना म्हणजे आता कसं हिथं एक तर ट्रस्ट वगैरे काय नाही वैयक्तिक आपले आणि इथं कसं यात्रेकरू येतात त्यांना आता उद्या रस्ता बिस्ता म्हणलं ती अडचणी भरपूर आहे हेच बोलते आणि इथं कसं उद्या पावसा पाण्याचं निवारण नाही इथं जरी आलं ते त्यांचे 2 पैसे मंदिर कामासाठी आज मंदिर झालं ते भाविकांच्या काय नाही एवढं 51 रुपये घेतात पण माणसांची कामं 51 हजाराची 51 लाखाची कामं होते आज त्यांचा नोस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इथपर्यंत येणं त्यांचं काम आहे हो आणि मग पुजारी आपलं काय आहे त्याचं सांगतात देवाला अंड चिली गांजा सिगरेट रोड सिगारेट इथं सगळं मानपान भेटतो देवाचा सगळा मानपान देवाला असतो तो मानपान यांच्याकडे उपलब्ध असतो तो देवाला सगळा मानपान देवाला कोंबडी अंडी इथं काय असतं त्यांचं देवाचं विधीपूर्वक सामान तर मिळतं मग ते सामान देऊन सगळं मार्गदर्शन हे देतात. ओंकारेश्वरी तुम्हाला माहिती समजली असं आणि आल्यावरती इथं दर्शनासाठी या ते ना मला उत्तर बरं.